आपला मराठी बिग बॉस। राखीवर जेव्हा घरातील काम करण्याची वेळ येते तेव्हा तिची सगळी दुखणी बाहेर येतात। येऊ द्या आई, यदा शक्ती गेली माझी। राखी घरातील सदस्यांमध्ये मुद्दाम काड्या लावते। चुकलो चुकलो। राखीला भांडण करायला मुद्द्याची गरजच नसते। ओके। अरे प्रसाद, तुझा काय कन्फ्युजन आहे? सगळं झालं आपलं एक असं करून मग बाबा देशमुख आणि प्रसाद। प्रसाद बद्दल मला सांगायचं आहे की खरं तर तो माझा मित्र सुरुवातीला मला वाटत होता की काही ना काहीतरी आमचं चांगलं बोलणं होईल, पण पुढे काही गोष्टी बघता मला तो खूप नकली वाटतो सर। पण देशमुखला पण असं कुठेतरी वाटायला लागलं की ओव्हर कॉन्फिडंट ती आता आजकाल वाटायला लागली की मी जे म्हणेन, मी जे बोलेन, मी मध्ये बोलले तरी ते माझं करेक्टच असतं, तर असं अजिबात नाही आहे। उगाचच मुद्दे काहीही मुद्दे नसतात, इकडे पण वाजवत असते, इकडे पण वाजवत असते, आणि मी जे काही टास्कमध्ये बोलले ते फक्त आणि फक्त टास्कपुरतं बोलली आहे, त्यामुळे आधी ऐकत जा आणि मग बोलत जा। त्यामुळे अशा नाटकी आणि खोटारड्या मुलीला मला अजिबातच नाही भेटायचं आणि तिचं तोंडही बघायचं नाहीये मला। सो ही दोन नावं माझी आहेत, देशमुख आणि प्रसाद। आपला मराठी बिग बॉस।